आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा संघात परतणार आहे. माजी कर्णधार धोनी जगातील एकमेव कर्णधार आहे ज्यानं आयसीसीच्या 3 प्रमुख ट्रॉफी जिंकल्या आहेत. हेच कारण आहे की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही BCCI धोनीला पुढील T20 विश्वचषकासाठी संघासोबत राहण्यास राजी केलंय. जगभरातील क्रिकेट चाहत्यांची प्रदीर्घ प्रतीक्षा अखेर बुधवार म्हणजेच 8 सप्टेंबर रोजी संपली. पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या T20 विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. यात भारतीय संघासाठी 2007 ते 2016 पर्यंत सर्व विश्वचषकात कर्णधार म्हणून उतरलेला धोनी यावेळी संघासोबत मार्गदर्शक म्हणून असणार आहे. दरम्यान धोनीच्या निवडीमागे काय कारण होतं? प्रथमच BCCI हे स्पष्ट केलंय. BCCI कोषाध्यक्ष अरुण धुमल यांनी धोनीच्या उपस्थितीमुळे भारतीय संघाला याचा मोठा फायदा होणार असल्याचं सांगितलंय. तसंच धोनी एक महान कर्णधार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं 2007 T20 वर्ल्ड कप, 2010 आणि 2016 रशिया कप, 2011 एकदिवसीय वर्ल्ड कप आणि 2013 चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आहे. तसंच धोनीचा अनुभव पाहता, तसंच त्याचे रेकॉर्ड पाहता, धोनीचा भारतीय संघाला T20 विश्वचषकात नक्कीच मोठा फायदा होईल. ते येणाऱ्या काळात लवकरच स्पष्ट होईल असा मोठा खुलासा BCCI कोषाध्यक्ष अरुण धुमल यांनी केलाय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.